ओके डियर स्टुडंट, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण नॉमेनक्लेचर इथपर्यंत टॉपिक पाहिला, पहिल्यांदा इंट्रोडक्शन पाहिलं आपण, त्याच्यानंतर आपण त्याचं क्लासिफिकेशन पाहिलं आणि काही नॉमेनक्लेचर हे एक्झाम्पल पाहिलं. त्यातून तसंच मी कंटिन्यू करतो आहे की आपण काही कंपाऊंड दिलेले आहेत, एक क्वेश्चन आहे एन सी आर टीमधला, त्याचे आपण काही स्ट्रक्चर ड्रॉ करायचे. क्वेश्चन आहे टू क्लोरो टू मिथाईल पेंटेन, ह्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करायला विचारलं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ करत असता त्यावेळेस पेंटेन लास्टपासून सुरुवात करायची. पेंटेन म्हणजे किती कार्बन? पाच. म्हणजे कंटिन्यू आपण पाच कार्बन ड्रॉ करून घ्यायचे, 1 2 3 4 5, आणि नंतर नंबरिंग द्यायचं. आपल्या ह्या साईडने द्या, ह्या साईडने द्या, नो प्रॉब्लेम. 1 2 3 4 5, खूप स्मॉल द्या, कारण जेणेकरून आपल्याला आपल्याला वैयक्तिक दिसले पाहिजे. त्याच्यानंतर तिथं सांगितलं काय, क्लोरीन किती नंबरला आहे? 2 नंबरला, आणि मिथाईल 3 नंबरला. त्याच्यानंतर काय करायचं आहे, कार्बनची बॅलन्स ही कम्प्लीट करून घ्यायची. CH3 इथं 3 बॉन्ड झालेत, 1 हायड्रोजन, 2 1 हायड्रोजन, इथं 2 हायड्रोजन, आणि इथं दिस इज द स्ट्रक्चर ऑफ 2 क्लोरो 2 मिथाईल पेंटेन. इझी, खूप स्ट्रक्चर इझी असतात इथे लक्षात. त्याच्यानंतर आपल्याला ड्रॉ करायचं आहे 1 4 डायब्रोमो ब्यूट 2 ENE. याचं स्ट्रक्चर ड्रॉ करत असताना आपल्याला काय करायचं आहे, लास्टला बघायचं, लास्टला किती कार्बन आहेत रूटमध्ये? 4 ब्यूटेन आहे, 1 2 3 4. त्याच्यामध्ये डबल बॉन्ड किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. आणि ब्रोमिन कुठे कुठे आहे? 1 नंबर ब्रोमिन आणि 4 नंबर ब्रोमिन. ओके, देन व्हॅलन्सी कम्प्लीट करून घ्या. CH2 इथं CH आणि CH, दिस द स्ट्रक्चर ऑफ 1 4 डायब्रोमो ब्यूट 2 ENE. लास्ट स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे, म्हणजे आपल्याला लक्षात येतं की लास्टला काय आहे, बेंझिन. बेंझिन ड्रॉ करावं लागेल आणि बेंझिनला सगळे कंपाऊंड आपले सबस्टिट्यूट मांडावं लागतं. त्याच्यानंतर 2 मिथाईल, बेंझिनला नंबरिंग देत असताना ब्रोमिन किती नंबरला आहे? परत इथं 1 नंबरला ब्रोमिन आहे, 2 नंबरला मिथाईल आहे, आणि 4 नंबरला 1 2 3 4 सेकंडरी ब्युटाईल ग्रुप. सेकंडरी ब्युटाईल ग्रुप कसा असेल? 2 नंबरच्या कार्बन बेंझिन अटॅच असेल, दिस इज द सेकंडरी ब्युटाईल ग्रुप आणि अटॅच टू द 4 नंबर. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ 1 ब्रोमो 4 सेक ब्युटाईल 2 मिथाईल बेंझिन. अशा पद्धतीने तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करता आले पाहिजे. ते काही एक्झाम्पल घेतलं जेणेकरून तुम्हाला समजावं म्हणून. ठीक आहे, आपलं नॉमेनक्लेचर झालं, त्याच्यानंतर काही एक्झाम्पल सॉल्व्ह करून झाले, त्याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक घेऊ, प्रिपरेशन्स मेथड्स ऑफ हॅलोअल्किन्स अँड हॅलोअरेन्स. प्रिपरेशन मेथड, प्रिपरेशन मेथडचा अर्थ काय, की आपण अल्काइल हॅलाइड्स किंवा हॅलोअल्किन्स अँड हॅलोअरेन्स कसे प्रिपेअर करू शकतो. सुरुवातीला आपण प्रिपेअर करू शकतो फ्रॉम अल्कोहोल. फर्स्ट मेथड आहे फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोलपासून आपण अल्काइल हॅलाइड ऑर हॅलोअरेन प्रिपेअर करू शकतो. आपण फक्त आता हॅलोअल्किन्स प्रिपेअर करणार इथं, नाही तर अल्कोहोल जी मेथड आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यापासून आपल्याला फक्त हॅलोअल्किन्सच प्रिपेअर करायचे आहेत. जनरल फॉर्म्युला ऑफ अल्कोहोल्स आर OH. म्हणजे टोटल रिॲक्शनमध्ये आपल्याला अल्कोहोलपासून अल्काइल हॅलाइड बनवायचं. म्हणजेच काय करायचं आहे, OH रिप्लेस बाय X, किंवा X सबस्टिट्यूट होणार आहे कुठे, OH वरती. म्हणून हे रिॲक्शन कोणते असणार, सबस्टिट्यूशन रिॲक्शन असणार, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आपण हॅलोजनला सबस्टिट्यूट करणार आहे, कशाच्या जागेवरती, हॅलोजनच्या जागेवरती. आणि आपल्याला मग काय मिळू शकतं, अल्काइल हॅलाइड्स. कशापासून? अल्कोहोलपासून. अल्कोहोलपासून अल्काइल हॅलाइड प्रिपेअर करण्यास जे करणार त्या रिॲक्शनला आपण काय म्हणणार, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता ह्या रिॲक्शनमध्ये अल्कोहोल आपल्याला अल्कोहोलपासून अल्काइल हॅलाइड बनवण्याच्या भरपूर मेथड आहेत. त्यातली पहिली मेथड आपण घेऊ फ्रॉम किंवा अल्कोहोल ऍक्शन ऑफ असले ऍक्शन ऑफ हायड्रोजन हॅलाइड ऑन अल्कोहोल. अल्कोहोलवरती जर आपण हायड्रोजन हॅलाइडची ऍक्शन केली तर आपल्याला काय मिळणार असतं, अल्काइल हॅलाइड.
फॉर एक्झाम्पल बघा, अल्कोहोल आहे रिॲक्ट विथ HX गिव्ज, हे जे रिॲक्ट झालं तर याच्यात लक्ष देईल की याच्यातून आपला वॉटर ॲज अ बाय प्रोडक्ट असू शकतो आणि आपल्याला काय मिळेल RX+H2। अशा पद्धतीने आपण काय प्रिपेअर करू शकतो, अल्काय हलाय, दिस इज अल्कोहोल, अल्कोहोल रिॲक्ट विथ हायड्रोजन हलाइड, गिव्स अल्काइल हलाइड। जस आपण अल्कोहोल हायड्रोजन हलाइड बरोबर रिॲक्ट करू किंवा त्याच्यावरती ऍक्शन करू त्यास आपल्याला काय मिळणार असतं, अल्काइल हलाइड्स। परंतु त्याच्यात दोन कंपाऊंड्स आहेत, अल्कोहोल आणि हायड्रोजन हलाइड। त्याच्या अगोदर आपल्याला अल्कोहोल आणि हायड्रोजन हलाइडची रिॲक्टिव्हिटी पाहावं लागतं। रिएक्टिविटी ऑफ अल्कोहोल, अल्कोहोल ची रिएक्टिविटी, रिएक्टिविटी ऑर्डर ऑफ अल्कोहोल तुम्हाला माहीतच असेल किंवा असे असते, टर्शियरी अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल दॅन प्रायमरी अल्कोहोल। लक्षात ठेवा, अल्कोहोलची जर रिएक्टिविटी पाहिली तर टर्शियरी अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी। त्याचबरोबर हायड्रोजन हलाइडची ऑर्डर तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ हायड्रोजन हलाइड, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ हायड्रोजन हलाइड कशी असते, सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह हायड्रोजन आयोडाईड असतं, त्याच्यानंतर HBr, त्याच्यानंतर HCl आणि त्याच्यानंतर HCl। ह्या दोन रिॲक्टिव्हिटी ऑर्डर तुम्ही लक्षात ठेवा, त्याच्यावरती आपल्याला रिॲक्ट हे गरजेचं आहे, कारण आपल्याला कोणता अल्कोहोल जास्त रिॲक्टिव्ह आहे, कोणता हायड्रोजन हलाइड जास्त रिॲक्टिव्ह आहे हे आपल्याला ह्याच्यावरून समजतं। त्याच्यानुसार आपल्याला काही रिॲक्शन्स पाहिजे, त्याच्यामध्ये परत आता आपल्याला ह्या रिॲक्टिव्हिटीनुसार अल्कोहोल आणि हायड्रोजन हलाइडमध्ये सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह हे जे आहे, त्याच्यानंतर HBr, नंतर HCl, त्याच्यानुसार आपल्याला रिॲक्शनसुद्धा वेगळ्या पाहावं लागतात। कारण रिॲक्टिव्हिटी वेगळ्या असल्यामुळे रिॲक्शनसुद्धा त्याच्या वेगळ्या मिळत असतात, त्यामुळे आपल्याला वेगळ्या रिॲक्शन पाहायला मिळतात। आपण वेगळ्या रिॲक्शन पाहणार आहोत, पहिल्यांदा आपण ॲक्शन ऑफ HCl घेणार आहे, ॲक्शन ऑफ HCl, हायड्रोजन हलाइडची रिॲक्टिव्हिटी वेगळी असल्यामुळे रिॲक्शन आपल्याला सेपरेट सेपरेट बघायचे, पहिल्यांदा याची बघायची, त्याच्यानंतर याची, त्याच्यानंतर ह्याची, याची का पाहणार नाही, हा खूप लेस रिॲक्टिव्ह आहे त्याच्यामुळे त्याच्या रिॲक्शन आपल्याला पाहायच्या नाही आहेत। मग पहिल्यांदा आपण हायड्रोजन क्लोराईडचे रिॲक्शन बघू। जर आपण अल्कोहोल प्रायमरी घेतलं, प्रायमरी अल्कोहोल जर घेतलं तर ते खूप लेस रिॲक्टिव्ह आहे। ज्यास आपण प्रायमरी अल्कोहोल रिॲक्ट करतो हायड्रोजन क्लोराईड बरोबर, त्यास आपल्याला रिएजंटची गरज पडते, ZnCl2, आणि हीट दिल्यानंतर आपल्याला काय मिळतं, अल्काइल क्लोराईड प्लस H2। याच्यामध्ये काय झालेलं असतं, H आणि OH रिमूव्ह झालेलं आहे। अल्कोहोल हे प्रायमरी असल्यामुळे आपल्याला ZnCl2 प्लस हीट द्यावा लागते, कारण हा लेस रिॲक्टिव्ह आहे, लेस रिॲक्टिव्ह असल्यामुळं हे इझी रिॲक्ट होत नाही, हायड्रोजन क्लोराईड ZnCl2 बरोबर किंवा हायड्रोजन क्लोराईड अल्कोहोल बरोबर इझिली रिॲक्ट होत नाही, त्यामुळे आपल्याला इझी हा प्रॉडक्ट मिळत नाही, त्यामुळे आपल्याला रिॲक्शनमध्ये हीट द्यावा लागते। आणि हा जो रिएजंट आहे त्याला म्हटलं जातं लुकस रिएजंट, ज्याच्यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस ZnCl2 यूज करतो, ह्या रिएजंटला काय म्हटलं जातं, लुकस रिएजंट। लुकस रिएजंट म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि ZnCl2 काय म्हणायचं असतं, लुकस रिएजंट। याच्यानुसार बेसवरती जर बघितलं तर आपण अल्कोहोल जर HCl बरोबर रिॲक्ट केलं इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2 हीट, तसं आपल्याला काय मिळतं, अल्काइल क्लोराईड, काय मिळतं आपल्याला, अल्काइल क्लोराईड। एक एक्झाम्पल सॉल्व करतो मी, तुम्ही लक्ष द्या। फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे CH3CH2OH, याला म्हटलं जातं इथायल अल्कोहोल। इथायल अल्कोहोल रिॲक्ट होईल HCl इन ZnCl2 प्लस हीट गिव्ज, इथं काय होणार आहे, फक्त सबस्टिट्यूशन रिॲक्शन, मी सांगितलं आहे सुरुवातीलाच सांगितलं की OHला काय करणार आहे, Cl रिप्लेस करेल आणि आपल्याला काय मिळेल, CH3CH2Cl प्लस H2, याला म्हटलं जातं इथाईल
क्लोराईड, हे झालं कॉमन नेम. आय पी सी नेम काय असेल याचं? आय पी सी नेम असेल क्लोरो इथेन. काय असेल? क्लोरो इथेन. अशा पद्धतीने आपण अल्काइल क्लोराईड पासून, सॉरी, अल्काइल क्लोराईड प्रिपेअर करू शकतो. कशापासून? अल्कोहोलपासून. पण आपण आता सध्या प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्शन बघितली. प्रायमरी अल्कोहोलमध्ये जर त्याच्या जागेवरती जर आपण सेकंडरी जर अल्कोहोल घेतला, सेकंडरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी अल्कोहोल. आताच पाहिलं आपण, जे सेकंडरी अल्कोहोल आहे ते प्रायमरी अल्कोहोलपेक्षा मोर रिॲक्टिव्ह. जर आपण सेकंडरी अल्कोहोल रिॲक्शनमध्ये घेतलं, जसं की असं घेतलं तरी चालेल, दिस इज अ सेकंडरी अल्कोहोल रिॲक्ट विथ एस सी एल इन प्रेझेन्स ऑफ झेड एन सी एल, यावेळेस हीटची गरज नाही पडत. कारण का? तर हा हे जे अल्कोहोल आहे सेकंडरी अल्कोहोल, हे मोर रिॲक्टिव्ह आहे. कोणापेक्षा? प्रायमरी अल्कोहोलपेक्षा. प्रायमरी अल्कोहोलपेक्षा सेकंडरी अल्कोहोल मोर रिॲक्टिव्ह असल्यामुळे त्याची रिॲक्शन इझी होते आणि आपल्याला ओ एचला रिप्लेस करता येतं. कशाने? सी एलने. आणि काय मिळतं आपल्याला? आर सी एच सी एल आर प्लस एच टू. अशा प्रकारे आपल्याला सेकंडरी अल्काइल हलाइड किंवा क्लोराईड मिळतं. आपल्याला काय मिळतं? सेकंडरी अल्काइल क्लोराईड. त्याचं जर एक एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, माझ्याबरोबरच लिहित राहा किंवा स्क्रीनशॉट घेत राहा. सेकंडरी अल्कोहोलचं एक्झाम्पल सी एच थ्री सी एच ओ एच प्लस सी एच थ्री. दिस सेकंडरी अल्कोहोल लाईक आयसोप्रोपाईल अल्कोहोल, याचं नाव काय? आयसोप्रोपाईल अल्कोहोल. दिस इज द कॉमन नेम. आय पी सी नेम काय असेल याचं? अल्कोहोला नेम कसं देतात? ई रिप्लेस, शेवटचा ई रिप्लेस बाय ओ ए. म्हणजेच काय येईल इथं? प्रोपेन ओ एच किती नंबरला आहे? दोन नंबरला. म्हणून प्रोपेन टू ओ एल रिॲक्ट विथ हायड्रोजन क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ झेड एन सी एल टू. हीट देत नाही. कारण का? तर आपण जे अल्कोहोल आहे ते सेकंडरी अल्कोहोल आहे आणि ते सेकंडरी अल्कोहोलला आवश्यकता नसते. मग आपल्याला काय मिळेल? सी एस थ्री सी एच सी एल प्लस सी एस थ्री प्लस एच टू. अशा पद्धतीने आपल्याला सेकंडरी अल्कोहोल मिळेल. याचं नाव काय असेल? कॉमन नेम आयसोप्रोपाईल क्लोराईड. आयसोप्रोपाईल क्लोराईड. आणि आय पी सी नेम काय असेल? टू क्लोरो. हॅलो असेल तर आपण सफिक्सला प्रिफिक्सला घेतो, त्यामुळे क्लोरीन असल्यामुळे तो पुढे येईल. टू क्लोरो प्रोपेन. म्हणजे असं आपण अल्कलला नाव देतो ते नेहमी ओ एच सफिक्सला येतो आणि हॅलोजन असेल तो नेहमी प्रिफिक्सला असतो. त्याच्यानुसार आपल्याला काय मिळेल? अशा पद्धतीने आपण सेकंडरी अल्कोहोलपासून सेकंडरी अल्काइल क्लोराईड प्रिपेअर करू शकतो. त्याचबरोबर जर टर्शियरी अल्कोहोल असेल तर ते जास्त रिॲक्टिव्ह आहे. कोणापेक्षा? सेकंडरीपेक्षा आणि प्रायमरीपेक्षा. त्यामुळं ज्यास आपण टर्शियरी अल्कोहोल घेतो रिॲक्शनमध्ये, टर्शियरी अल्कोहोल ज्यावेळेस एच सी एल बरोबर रिॲक्ट होईल त्यावेळेस आपल्याला कॅटलिस्टची गरज नसते, झेड एन सी एल टूची आवश्यकता नसते. कारण टर्शियरी अल्कोहोल इज हायली रिॲक्टिव्ह ॲज कम्पेअर टू सेकंडरी ॲज कम्पेअर टू प्रायमरी. देअरफोर इट इज इझिली रिॲक्ट विथ एच सी एल अँड इट विल गिव्ह टर्शियरी क्लोराईड्स, टर्शियरी अल्काइल क्लोराईड प्लस एच टू. फॉर एक्झाम्पल टर्शियरी ब्युटाईल अल्कोहोल, टर्शियरी ब्युटाईल अल्कोहोल रिॲक्ट विथ एच सी एल. रिॲक्शन इज व्हेरी इझी. ओनली क्लोरीन इज रिप्लेस बाय ओ एच अँड इट विल गिव्ह सी एच थ्री सी सी एच थ्री सी एच थ्री अँड सी एल प्लस एच टू. नेम ऑफ दिस कंपाऊंड टर्शियरी ब्युटाईल क्लोराईड, टर्शियरी ब्युटाईल क्लोराईड. आय पी सी नेम काय असेल याचं? आय पी सी नेम म्हटलं की सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन. लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट केल्यानंतर तीन कार्बनची चेन आहे आणि दोन सबस्टुडंट बाहेर आहेत, एक मिथाईल आणि एक क्लोरीन. जर अल्फाबेटिकल ऑर्डर वापरली तर काही क्लोरीन अगोदर येईल. टू क्लोरो टू मिथाईल प्रोपेन, टू क्लोरो टू मिथाईल प्रोपेन. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळेल? टू क्लोरो टू मिथाईल प्रोपेन. हे झालं प्रिपरेशन ऑफ अल्काइल क्लोराईड फ्रॉम अल्कोहोल बाय ॲक्शन ऑफ एच सी एल. आपण एच सी एलची ॲक्शन करून आपण काय केलं? प्रायमरी अल्काइल क्लोराईड, सेकंडरी अल्काइल क्लोराईड आणि टर्शियरी अल्काइल क्लोराईड बनवलं. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, प्रायमरी अल्कोहोल असेल
तर आपल्याला एच सी एल प्लस झेड एन सी एल टू प्लस हीट द्यावं लागते. कारण का प्रायमरी अल्कोहोल हे लेस रिॲक्ट आहे. सेकंडरी अल्कोहोलमध्ये काय करावं लागतं आपल्याला, हीटची आवश्यकता पडत नाही. कारण का तर सेकंडरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी अल्कोहोल. बट टर्शरी अल्कोहोलमध्ये तर आपल्याला हीट पण ची गरज नसते आणि झेड एन सी एल टूची पण गरज नसते. ही रिॲक्शन आपल्याला पुढे बघायची आहे. ही रिॲक्शन आपल्याला डिस्टिंग्विश करण्यासाठी यूज करता येते. प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्कोहोल डिस्टिंग्विश करण्यासाठी आपण हे रिॲक्शन पाहत असतो किंवा ह्याचा यूज केला जातो. या अल्कोहोल चॅप्टरमध्ये आपल्याला पुढं स्टडी करायचं आहे की लोकस रिएजंटच्या मदतीने आपण काय करू शकतो, प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्कोहोल डिस्टिंग्विश करू शकतो. हे झालं ॲक्शन ऑफ एच सी एल. आता बघू ॲक्शन ऑफ एच बी आर. ॲक्शन ऑफ एच बी आर ॲक्शन ऑफ, आता काय करणार आहे आपण रिॲक्शनमध्ये, अल्कोहोल रिॲक्ट विथ एच बी आर, मग आपल्याला काय मिळेल, अल्काइल ब्रोमाइड. जनरल रिॲक्शन कशी असेल, अल्कोहोल रिॲक्ट विथ एच बी आर गिव्स अल्काइल ब्रोमाइड प्लस एच टू. ते आपली जनरल रिॲक्शन असेल की जर आपण अल्कोहोलमध्ये एच बी आर जर टाकलं तर आपल्याला काय मिळेल, अल्काइल क्लोराईड मिळेल. ठीक आहे, हे करण्यासाठी तरी पण तुम्हाला माहिती आहे की अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी वेगळी असल्यामुळे आपण प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल सेपरेटली रिॲक्ट करणार आहे. मग पहिल्यांदा जर आपण प्रायमरी अल्कोहोल घेतलं, प्रायमरी अल्कोहोल रिॲक्ट विथ एच बी आर हे इझी रिॲक्ट होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला दोन रिएजंट टाकावं लागतात. एक टाकावं लागतं कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस ओ फोर आणि दुसरं एन ए बी आर. हे दोन रिएजंट टाकल्यानंतर रिॲक्शन होतं. लक्षात ठेवा की आपण ज्यावेळेस अल्कोहोल एच बी आर बरोबर रिॲक्ट यूज करत असतो त्यावेळेस तुम्हाला कोणत्या रिएजंटची गरज पडते, कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस ओ फोर आणि एन ए बी आर. त्यावेळेस तुम्हाला ह्या रिॲक्शनमधून एच टू एज अ बाय प्रोडक्ट आणि आपल्याला काय मिळत असतं, अल्काइल ब्रोमाइड प्लस एच टू. फॉर एक्झाम्पल म्हटलं तर एखादं एक्झाम्पल म्हणून घेतलं मी सी एच थ्री सी एच टू सी एच टू ओ एच. हे कंपाऊंडचं नाव काय असेल, कॉमन नेम म्हटलं तर काय नॉर्मल चेन आहे म्हणून काय म्हणणार, एन प्रोपाईल अल्कोहोल. ज्यावेळेस स्ट्रेट चेन असते त्यावेळेस एन यूज करायचा असतो, एन प्रोपाईल अल्कोहोल. आय पी सी नेम कसं असेल, ओ एच वन नंबरला अटॅच आहे, नंबरिंग दिलं तर वन टू थ्री प्रोपेन वन ओ एल. ओ एचची पोझिशन किती नंबरला आहे, एक नंबरला आहे, म्हणून आपण काय लिहू अँड दिस रिॲक्ट विथ एच बी आर इन प्रेझन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस ओ फोर अँड कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस ओ फोर अँड एन ए बी आर. इट विल गिव्ज ओ एच रिप्लेस बाय ओ बी आर गिव्ज सी एच थ्री सी एच टू सी एच टू बी आर प्लस एच टू. नाव इट वॉट विल गेट अकॉर्डिंग टू कॉमन नेम सांगा, कॉमन नेम काय येईल, एन प्रोपाइल ब्रोमाइड. आणि आय पी सी नेम वन ब्रोमो प्रोपेन. काय असेल याचं ना, वन ब्रोमो प्रोपेन. अशा पद्धतीने आपण प्रायमरी अल्कोहोलपासून अल्काइल ब्रोमाइड बनवतो. फक्त एक काळजी घ्यायची आहे की आपण ज्यावेळेस अल्काइल अल्कोहोलमध्ये एच बी आर रिॲक्ट करतो त्यावेळेस आपल्याला यूज काय करायचं, कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस ओ फोर आणि एन ए बी आर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही प्रायमरी अल्कोहोल यूज करत असता त्याशी तर काय वापरायचं असतं, कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस ओ फोर. जर तुम्ही हीच रिॲक्शन म्हणजे सेकंडरी अल्कोहोलसाठी किंवा टर्शरी अल्कोहोलसाठी जर केली त्यावेळेस तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस ओ फोर ऐवजी तुम्हाला डायल्यूट एच टू एस ओ फोर यूज करावं लागतं. कारण जर कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस ओ फोर जर यूज केलं तुम्ही, कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस ओ फोर जर यूज केलं तुम्ही इन रिॲक्शन, जर एच टू एस ओ फोर कॉन्सन्ट्रेटेड यूज केलं, रिॲक्शन गोज टुवर्ड्स इलिमिनेशन किंवा गो रिॲक्शन फॉलो इलिमिनेशन. रिॲक्शन कोणती फॉलो करते मग, इलिमिनेशन, म्हणजे प्रोडक्ट अल्किन मिळतो. ते टाळण्यासाठी टू अवॉइड दिस वी आर युझिंग डायल्यूट एच टू एस ओ.
त्यासाठी आपण काय करणार, हे अवॉइड करण्यासाठी आपण काय करणार, डायल्यूट H2SO4 यूज करणार. मग आपण जर सेकंडरी किंवा टर्शरी अल्कोहोल असेल, परत आपण हे एक्झाम्पलच घेऊ, सेकंडरी अल्कोहोल घेतलं, फॉर एक्झाम्पल हे CH3CH CH2 CH2 CH3, तर याचं नाव काय आहे, सेकंडरी ब्युटाईल अल्कोहोल. सेकंडरी ब्युटाईल अल्कोहोल, दिस इज अ कॉमन नेम. आयपीसी नेम काय असेल याचं, आयपीसी नेम ब्युटेन टू ओएल, रिएक्ट विथ HBr. नाव वी आर युझिंग डायल्यूट H2SO4, नॉट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, बिकॉज व्हेन यू वी आर युझिंग कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, रिएक्शन गोज टू द इलिमिनेशन अँड गिव्ज अल्किन प्रोडक्ट इन द प्लेस ऑफ अल्काइल ब्रोमाइड. ब्रोमाइडच्या जागेवरती आपल्याला अल्किन हा प्रोडक्ट मिळत असतो, त्यामुळे आपण इथं काय वापरायचं आहे, डायल्यूट H2SO4 आणि NABr. मिळेल काय आपल्याला, CH3CH Br प्लस CH2 आणि CH3 प्लस H2, अशा पद्धतीने आपल्याला प्रॉडक्ट मिळतो. जसं तुम्ही टर्शरी अल्कोहोल जरी घेतलं तरी पण अशाच प्रकारे रिॲक्शन होते. टर्शरी अल्कोहोल एखादं एक्झाम्पल घेतलं, CH3CH2CH2OH रिॲक्ट विथ HBr, हे पण लक्षात ठेवा, इथं सुद्धा काय वापरायचं, आपण डायल्यूट H2SO4 आणि NABr गिव्ज CH3 Br प्लस H2, अशा पद्धतीने आपल्याला काय मिळेल, टर्शरी ब्युटाईल ब्रोमाइड, आणि इथं काय मिळेल, सेकंडरी ब्युटाईल ब्रोमाइड. ही झाली ऍक्शन ऑफ HBr. नीट पहा, एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की जर आपण टर्शरी म्हणजे अल्काइल ऍक्शन ऑफ HBr ऑन अल्कोहोल जर प्रायमरी असेल तर एजंट काय वापरायचं, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अँड NABr, आणि जर सेकंडरी असेल तर काय वापरायचं, सेकंडरी किंवा टर्शरी असेल तर डायल्यूट H2SO4 आणि NABr, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि बाकी जर सिम्पल आहे, OH रिप्लेस बाय Br, ह्या रिॲक्शनमध्ये आपण काय करत असतो, OHला रिप्लेस करत असतो Br ने. हे झाले अल्कोहोलचं प्रिपरेशन बाय HBr. आता लास्ट आहे ॲक्शन ऑफ HI. Action of HI. This is also simple reaction. When alcohol react with HI, gives alkyl iodide plus H2. In this reaction, hydrogen iodide is highly reactive. Hydrogen halide is highly reactive, therefore it is not required to any reagent or solvent or heating. Directly hydrogen iodide react with water and it will give alkyl iodide. Tya reaction madhe tumhala kontya reagent chi kiwa kontya solvent chi garaj nahi padat, karan alkyl hydrogen iodide he khup reactive aahe ani te jar alcohol madhe takla ki aplyala direct kay milat asto, alkyl iodide. एक्झाम्पल म्हणून एखादं घेतलं आपण, CH3CH2CH2OH रिॲक्ट विथ HI गिव्ज CH3CH2CH2I प्लस H2. आपण काय केलं, एन प्रोपाईल अल्कोहोलमध्ये HI टाकलं की आपल्याला एन प्रोपाईल आयोडाईड मिळते. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे रिॲक्शन कशी सिम्पल आहे, याच्यामध्ये तुम्हाला रेजन किंवा हिटिंगची किंवा एखाद्या सॉल्व्हंटची आवश्यकता पडत नाही. कारण का, तर हे कसं आहे, खूप रिॲक्टिव्ह. ह्याच्यापेक्षा एक बेस्ट मेथड आहे की जर तुम्ही अल्कोहोलमध्ये पोटॅशियम आयोडाईड किंवा सोडियम आयोडाईड जर यूज केलं, तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा बेस्ट प्रोडक्ट मिळतो आणि ह्याच्यापेक्षा फास्ट रिॲक्शन होते आणि आपल्याला अल्काइल आयोडाईड प्लस KOH ऑर NaOH मिळतो. ही बेस्ट मेथड आहे, हे एक लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपण ॲक्शन ऑफ HI ऑन अल्कोहोल पाहतो. इथं आपण काय पाहिलं की अल्कोहोलमध्ये HCl जर यूज केलं तर आपल्याला ZnCl2 यूज करावं लागतं, हीट द्यावं लागतं प्रायमरी असेल तर. त्याच्यानंतर अल्कोहोलमध्ये HBr जर यूज केलं तर तुम्हाला
कॉन्सन्ट्रेटेड और डायलूट एच टू सुपर यूज करा लगते प्लस एन ए बी आर जर अल्कोहोल रिएक्ट विथ एच आई इट इज अ डायरेक्टली रिएक्ट इट इज अ डायरेक्ट रिएक्ट एंड गिव्स अल्काइल आयोडाइड विथ अल्काइल ब्रोमाइड अल्काइल क्लोराइड दिस इज द प्रिपरेशन ऑफ अल्काइल हलाइड फ्रॉम अल्कोहोल एक मेथड झाली अल्कोहोल पासून अल्काइल हलाइड तयार करण्याची त्याच्यानंतर आपण ह्याच अल्कोहोल पासून दुसऱ्या प्रकारे सुद्धा काय करता येतं अल्काइल हलाइड्स बनवता येतं ही झाली एक मेथड ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की अल्कोहोल पासून अल्काइल हलाइड बनवलं इन द ऍक्शन ऑफ हायड्रोजन हलाइड्स त्याच्या जागेवरती आपण दुसरी मेथड घेऊ की अल्कोहोल पासूनच आपण काय करायचं अल्काइल हलाइड बनवायचे ऍक्शन ऑफ फॉस्फरस हलाइड आता आपण अल्कोहोल वरती फॉस्फरस हलाइडची ऍक्शन करणार आहे ऍक्शन ऑफ फॉस्फरस हलाइड आपण आता हे काय पुढचा पॉइंट पाहणार आहे त्याच्यामध्ये काय पाहणार आहे की फॉस्फरस हलाइड वरती अल्कोहोलची किंवा अल्कोहोल वरती फॉस्फरस हलाइडची ऍक्शन करणार पण एक लक्षात घ्या की फॉस्फरस हलाइड दोन प्रकारचे असतात एक फॉस्फरस ट्राय हलाइड एक फॉस्फरस पेंटा हलाइड फॉस्फरस ट्राय हलाइड सेकंड वन इज फॉस्फरस पेंटा हलाइड फॉस्फरस पेंटा हलाइड अशा दोन प्रकारचे फॉस्फरस हलाइड असतात ह्याच्यामध्ये कोणते कोणते एक्झाम्पल येऊ शकतात पी सी एल थ्री पी बी आर थ्री आणि पी आय थ्री देअर आर थ्री फॉस्फरस हलाइड्स इन दिस थ्री दिस वन इज मोर स्टेबल मोर स्टेबल ऑर स्टेबल म्हणून अँड देअर आर लेस स्टेबल इकडे जरी पाहिले तर तसेच आपण सेम कंपाऊंड बनवू शकतो पी सी एल फाईव्ह पी बी आर फाईव्ह आणि पी आय फाईव्ह पण ॲक्च्युली काय झालेलं असतं हे दोन कंपाऊंड एक्झिस्ट करत नाही डज नॉट एक्झिस्ट आणि दिस वन इज स्टेबल तुमच्या लक्षात येत असेल की फॉस्फरस हलाइड्समध्ये काही स्टेबल आहेत काही अनस्टेबल आहेत काही लेस स्टेबल आहेत काही डज नॉट एक्झिस्ट मग आपल्याला ह्याच्यानुसार सेपरेट सेपरेट रिॲक्शन बघायच्या ह्याची स्टेबल आहे मग ह्याची सेपरेट या दोघांच्या लेस स्टेबल आहेत मग ह्याला प्रिपेअर करावं लागणार आहे आपल्याला त्यावेळेस ते पाहावं लागेल त्याच्यानंतर पी सी एल फाईव्ह ही सेपरेट रिॲक्शन पाहिजे आपल्याला त्याच्यामुळे आपण सुरुवातीला बघू ऍक्शन ऑफ पी सी एल फाय सॉरी पी एक्स थ्री ऍक्शन ऑफ पी एक्स थ्री फॉस्फरस ट्रायलाय फॉस्फरस ट्रायलायमध्ये आपण घेऊ पहिला फॉस्फरस ट्रायक्लोराइड याचं नाव काय आहे फॉस्फरस ट्रायकोल फॉस्फरस ट्रायक्लोराइड जनरल रिएक्शन जर पाहिले आपण तर अल्कोहोल रिएक्ट विथ फॉस्फरस ट्राय हलाइड अल्कोहोल रिएक्ट विथ फॉस्फरस ट्राय हलाइड ट्राय हलाइड मध्ये आपले फॉस्फरस क्लोराइड घ्यायचे जेव्हा आपण फॉस्फरस हे अल्कोहोल बरोबर रिएक्ट होतो तेव्हा आपल्याला मेन प्रोडक्ट काय असेल ओ एच ला सी एल काय करेल रिप्लेस करेल म्हणजे आपल्याला काय मिळेल मेन प्रोडक्ट अल्काइल क्लोराइड एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो की जेव्हा फॉस्फरस ह्या अल्कोहोल बरोबर रिॲक्ट होतं तसं एक बाय प्रोडक्ट महत्त्वाचा तयार होतो पी ओ सी एल थ्री एक काय बाय प्रोडक्ट बनत असतो पी ओ सी एल थ्री हे बनत असताना जस्ट तुम्ही पी ओ सी एल थ्री तुमच्या लक्षात येईल की मग क्लोरीन सॉरी इथं कंपाऊंड बनत असतो एच थ्री पी ओ थ्री फॉस्फरस ॲसिड कोणतं कंपाऊंड बनत असतं फॉस्फरस ॲसिड बाय प्रोडक्ट कोणता बनत असतो तो जस्ट फॉस्फरस हलाइड ट्राय हलाइड आपण यूज करत असतो त्याचा बाय प्रोडक्ट असतो फॉस्फरस ऍसिड आता रिएक्शन बॅलन्स करत असताना तुमच्या लक्षात येईल की ऑक्सिजन किती आहे तिथं तीन आहे अल्कोहोल एक अल्कोहोल किती देत आहे तीन सॉरी एक अल्कोहोल एक ऑक्सिजन येत आहे आपण तिथं किती घेतलं तीन तीन घेतल्यानंतर हायड्रोजन तीन अल्कोहोलमध्ये तीन हायड्रोजन इथे येतील एक फॉस्फरस आहे आणि क्लोरीन
मग आता क्लोरीन किती बनतील मग? तीन. कारण अल्कोहोल जर तीन घेतले तर अल्काइल क्लोराईड सुद्धा किती घ्यावं लागतील आपल्याला? तीन. अशा पद्धतीने आपले रिॲक्शन बॅलन्स होईल आणि आपल्याला काय मिळेल? अल्काइल क्लोराईड. जनरल रिॲक्शन लक्षात आली? ज्यावेळेस आपण अल्कोहोल रिॲक्ट करतो आहे फॉस्फरस ट्रायहॅलाइड बरोबर, फॉस्फरस क्लोराईड बरोबर, ट्रायक्लोराईड, त्यावेळेस आपल्याला काय मिळतं? अल्काइल क्लोराईड प्लस फॉस्फरस ॲसिड. रिॲक्शनमध्ये नीट बघितलं तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं की बाय प्रोडक्ट कोणता बनतो. जर तुम्ही बाय प्रोडक्ट लक्षात ठेवला की तुम्हाला रिॲक्शन बॅलन्स करताना सोपं जाईल. आणि इथून पुढे पण लक्षात ठेवा की आपण ज्यास हे ज्यावेळेस ट्रायक्लोराईड घेतो, ट्रायहॅलाइड्स कोणतं पण घेतलं, ज्यावेळेस अल्कोहोल किती घ्यावं लागणार आहेत आपल्याला? तीन असणार आहे. म्हणून जनरल रिॲक्शन समजली. त्याच्यानं आपण एखादं एक्झाम्पल घेऊ. मिथाईल अल्कोहोल रिॲक्ट विथ फॉस्फरस ट्रायक्लोराईड, काय मिळेल तुम्हाला? मिथाईल सेम आहे की अल्कोहोलच्या जागेवर कोण येईल? ओ एच ग्रुपच्या जागेवर सी एल येईल आणि बाय प्रोडक्ट फिक्स आहे एच थ्री पी ओ. रिॲक्शन बॅलन्स करताना इथं तीन घेणार आणि इथं तीन घेणार, आपल्याला काय मिळणार? क्लोरोमिथेन. काय मिळणार? क्लोरोमिथेन. आणि इथं काय मिळेल? काय घेतलं आपण? मिथाईल अल्कोहोल. जसं आपण हा मिथाईल अल्कोहोल पी सी एल थ्री बरोबर रिॲक्ट करू त्यावेळेस आपल्याला काय मिळेल? क्लोरोमिथेन. हे सिम्पल रिॲक्शन आहे. हे झाली फॉस्फरस ट्रायहॅलाइडची. त्याच्यानंतर आपण बघणार आता फॉस्फरस ट्रायब्रोमाइड आणि फॉस्फरस ट्राय आयोडाइड. खूप सोपा टॉपिक आहे मित्रांनो, त्यामुळं लक्ष द्या आणि जिथं जिथं डाऊट असतील ते मला कमेंटमध्ये लिहून ठेवा किंवा सेंड करा मेसेज. त्याच्यानंतर आपण बघू की फॉस्फरस ट्रायहॅलाइडमध्ये एक पी बी आर थ्री एक आहे पाहिजे आपल्याला आणि एक पी आय थ्री पाहिजे. लक्ष द्या की आत्ताच मी सांगितलं की हे दोन्ही कंपाऊंड जे आहेत ते लेस स्टेबल आहेत. हे कंपाऊंड कसे आहेत? लेस स्टेबल आहेत. मग हे लेस स्टेबल असतील तर अगोदर बनवून उपयोग नाही आहे. कारण का? जर अगोदर बनवले तर हे खराब होणार आहेत. म्हणजे काय करावं लागेल? तर ज्यावेळेस रिॲक्शन करायची त्यावेळेसच हे बनवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस रिॲक्शन आहे त्यावेळेसच हे बनवले जातात. हे कसे बनवले जातात ते आपल्याला सांगणं गरजेचं आहे. आता पी बी आर थ्री बनवायचं असेल तर रेड फॉस्फरस प्लस ब्रोमिन ॲड करायचा. रेड फॉस्फरस प्लस ब्रोमिन त्यास तुम्हाला काय मिळतं? पी बी आर थ्री. आणि मग बॅलन्स करायची. इथं आपल्याला कारण ब्रोमिन जर इथं दोन आहे तिथं आपल्या तीन आहेत, मग आपल्याला डायरेक्ट किती करू शकता? इथं दोन घेतलं की इथं सहा होतील. म्हणून इथं किती येईल? तीन. आणि किती येतील? दोन. अशा पद्धतीने आपण काय करायचं असतं? रेड फॉस्फरस ज्यावेळेस ब्रोमिन बरोबर ॲड केला जातो त्यावेळेस आला फॉस्फरस ट्रायब्रोमाइड. सिमिलरली रेड फॉस्फरस रिॲक्ट विथ आयोडीन गिव्ज पी आय थ्री. ते आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत ज्यावेळेस आपल्याला रिॲक्शन फॉस्फरस ट्रायब्रोमाइडची रिॲक्शन करायची असेल, फॉस्फरस ट्रायआयोडाइडची रिॲक्शन करायची असेल, त्यावेळेस तुम्हाला हे प्रिपेअर आपल्याला करावं लागतात. आता हे रिॲक्शन कसे असणार आहे? जनरल रिॲक्शन बघितली, या दोघांचे रिॲक्शन सेम आहे. जस्ट तुम्ही अल्कोहोल रिॲक्ट करणार आहे फॉस्फरस ट्रायब्रोमाइड किंवा फॉस्फरस ट्रायआयोडाइड, फक्त ॲरोवरती तुम्हाला हे लिहिणं गरजेचं असतं की कशापासून बनवलेलं आहे. पी बी आर थ्री कशापासून बनवला? रेड फॉस्फरस प्लस ब्रोमिन. तर पी आय थ्री कसा बनवला? रेड फॉस्फरस प्लस आयट. काय प्रोडक्ट आहेत? सेम आहे. त्याच्यापासून आपल्याला अल्काइल ब्रोमाइड मिळेल, त्याच्यापासून आपल्याला अल्काइल आयोडाइड मिळेल. बाय प्रोडक्ट फिक्स आहे एच थ्री पी ओ थ्री फॉस्फरस ॲसिड. रिॲक्शन बॅलन्स करत असताना इथं किती येणार आपल्या प्रोडक्ट? किती असणार आहेत? तीन. रिॲक्टंट किती घ्यावं लागतील? तीन अल्कोहोल आणि तीन इथं पण अल्कोहोल. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळेल? अल्कोहोलपासून अल्काइल ब्रोमाइड आणि अल्काइल आयोडाइड. सेम आहे. हे काय फरक नाही, फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला रेजंट नसतो कारण हे स्टेबल आहे. स्टेबल असल्यामुळे हे अगोदर जरी बनवून ठेवलं तरी आपल्याला काही फरक पडत नाही. परंतु हे रिॲक्शनमध्ये बनव म्हणजे हे रिॲक्शन करत असताना तुम्हाला हे ॲरोवरती हे लिहिणं गरजेचं असतं. कारण ह्याच्यापासून हे बनलं आहे आणि हे लेस स्टेबल हे आपल्याला मेन्शन करायचं असतं. आणि एक्झाम्पल आपण एक दोन एक्झाम्पल याचे घेऊ. मिथाईल इथाईल क्लोराईड किंवा इथाईल अल्कोहोल रिॲक्ट विथ पी बी आर थ्री, काय लिहिणार आहे? लगेच ॲरोवरती काय लिहावं लागणार आपल्याला? रेड फॉस्फरस प्लस ब्रोमिन आणि इकडे काय मिळेल? लगेच इथाईल ब्रोमाइड प्लस एच थ्री पी ओ थ्री.
एक गोष्ट लक्षात ठेवा की नेहमी प्रोडक्ट तीनच बनणार आहे, कारण आपला बाय प्रोडक्ट एच थ्री पी होते, बॅलन्स करण्यासाठी आपल्याला त्याची गरज पडेल. त्याच्यानंतर आपण एक आयोडीनचं पी बी आर थ्री पी बी आय पी आय थ्रीसाठी एक एक्झाम्पल घेऊ. सी एस थ्री ओ एच रिॲक्ट विथ पी आय थ्री रेड फॉस्फरस प्लस आय टू काय मिळेल आपल्याला, मिथाईल आयोडाईड प्लस एच थ्री पी ओ थ्री. इथं तीन असेल आणि इथं अशा पद्धतीने आपल्याला फॉस्फरस ट्रायहॅलाइडपासून फॉस्फरस ट्रायहॅलाइडची रिॲक्शन अल्कोहोल बरोबर केल्यानंतर आपल्याला अल्काइल क्लोराईड, अल्काइल ब्रोमाइड आणि अल्काइल आयोडाईड प्रिपेअर करता येतात. त्याचबरोबर आपण आता ॲक्शन ऑफ पी सी एल फाईव्ह बघणार, कारण फॉस्फरस पेंटाहॅलाइडमध्ये एकच स्टेबल कंपाऊंड आहे, कोणतं, फॉस्फरस पेंटाहॅलाइड. कारण फॉस्फरस पेंटाहॅलाइडमध्ये ई बी आर फाईव्ह आणि पी आय फाईव्ह हे अनस्टेबल कंपाऊंड किंवा डज नॉट एक्झिस्ट, हे एक्झिस्ट करत नाही. ते एक्झिस्ट करत नसल्यामुळे फक्त आपल्याला एकच कंपाऊंड फॉस्फरस पेंटाहॅलाइडमध्ये येत असतं, ते आहे पी सी एल फाईव्ह. त्याचं नाव काय असेल, फॉस्फरस पेंटाहॅलाइड. फॉस्फरस पेंटाहॅलाइड, फॉस्फरस पेंटाहॅलाइड्समध्ये जनरल रिॲक्शन जर बघितली तर अल्कोहोल घेणार आपण रिॲक्ट विथ पी सी एल फाईव्ह. इथं लक्ष द्या, इथं काय आपल्याला बाय प्रोडक्ट कोणते आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्या रिॲक्शनमध्ये फॉस्फरस हॅलाइडच्या रिॲक्शनमध्ये बाय प्रोडक्ट विचारले जातात परीक्षेला, त्यामुळे लक्षात ठेवा. इथं आपण ज्यास रिॲक्ट करेल ओ एचला रिप्लेस सी एल करेल, बाय प्रोडक्ट काय असतो, पी ओ सी एल थ्री प्लस एच सी एल, हे एवढं लक्षात ठेवा तुम्ही. त्याचं नाव आहे फॉस्फरस ऑक्सिक्लोराईड, फॉस्फरस ऑक्सिक्लोराईड